घेतलेला आहे। एक 20 मिनिट लागतं याला भिजायला, खूप जास्त वेळ नाही लागत भिजायला। हिरवी मिरची परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला हा शाबुदाणा टाकून घ्यायचा आहे। हा शाबुदाणा टाकून घेत आहे। खूप वेळी किंवा पाहुणे कोणी आले तर पटकन करण्यासाठी हा बारीक शाबुदाणा बेस्ट आहे। शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट, बटाटे, हिरवी मिरची चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। छान आता आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। झटकीपट होणारा आणि खायला पण खूप छान लागतो। कमी गॅस करून छान परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तर आपला हे शाबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी तयार आहे, मोकळी सुटसुटीत। तर गॅस आता मी बंद करून घेते। तर एकदम सोप्या पद्धतीने आणि झटकीपट होणारी आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।